श्रमसाफल्य शिक्षण संस्था ठाकूर पिंपरी येथे आज स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. मुली आणि महिला यांचे होणारे अर्धवट शिक्षण, बालविवाह रोखण्यासाठी स्वर्गीय वामनराव ठाकूर पाटील यांनी सुमंत महाविद्यालयाची स्थापना केली. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण गावातच उपलब्ध करून देण्यासाठी सुमंत विद्यालयाची नेहमीच धडपड राहिली आहे. आज या शाळेत अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध आहेत. ही शाळा पंचक्रोशीत शिस्तबद्ध व गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. एकूण 500 ते 550 मुले तर 200 ते 250 मुली या शाळेत 12वीपर्यंत उत्तम शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी सतत विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. या शाळेला वृक्षमित्र, ISO आणि उपक्रमशील शाळा असे बहुमान प्राप्त झाले. सर्वसामान्यांना परवडणारी सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमाचे शिक्षण गावातच उपलब्ध आहे. शहरी व ग्रामीण असे संमिश्र वातावरण येथे पाहायला मिळतं. शिक्षणाबरोबरच निसर्गरम्य परिसर, स्वच्छता, शाळेची आकर्षक सजावट पाहण्यासाठी सुमंत विद्यालयाला आतापर्यंत राज्यातून, जिल्ह्यातून अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. आज 72वा स्वतंत्र दिन देखील शाळेत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. यावेळी काय म्हणालेत अध्यक्ष बाबाजी शेठ ठाकूर पाटील पाहूयात. आज पिंपरी बुद्रुक गावामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 72वा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने सर्व संस्थांच्या वतीने या ठिकाणी साजरा करण्यात आला. त्यामध्ये लहान थोर अगदी अंगणवाडीच्या लहान मुलांपासून तर सर्व वयोवृद्ध ग्रामस्थांपर्यंत सर्व नागरिक या ठिकाणी सहभागी झाले आणि मोठ्या आनंदाने हा भारतीय स्वातंत्र्याचा 72वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने गावामध्ये प्रभात फेरीचं नियोजन करण्यात आलं. सर्व ग्रामस्थ तसेच विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते आणि सर्वांनी उत्स्फूर्तपणे भारतमातेच्या स्वातंत्र्याच्या घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं वळण कसं लावण्यात येईल आणि शाळेने जी काही आजपर्यंतची परंपरा जपलेली आहे, गेले 40 वर्ष या ठिकाणी आपल्या हायस्कूलला झालेली आहेत आणि मराठी शाळा असेल, जिल्हा परिषदच्या माध्यमातली शाळा असेल, अंगणवाडी असेल, या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ह्या सर्व संस्थांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. सर्व ग्रामस्थ आज सरपंच या ठिकाणी, आजी माझी सरपंच, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि असंच याही पद्धतीने यापुढेही चालू राहावं आणि खरे संस्कार याच वयामध्ये या विद्यार्थ्यांवरती केले तर त्याचा आदर्श नागरिक आणि आदर्श गाव करण्याचं काम आजपर्यंत जे आम्ही केलेलं आहे ते याही पुढं असंच त्यांनी चालू ठेवावं अशी आणि राहील अशी आम्हाला खात्री वाटते. आणि जे काही या गावामध्ये आज महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम होता की 72 कोटी वृक्ष लागवड, त्यामध्येही काही सहभाग आमच्या ग्रामपंचायतीने आपल्या विद्यालयाने लावलेला आहे. विद्यालयाने देखील 3,500 वृक्षारोपणाचं उद्दिष्ट गाठलेलं आहे आणि ग्रामपंचायतीने देखील 5,500 वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे. अशाच प्रकारचे चांगले उपक्रम या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतीने राबवावी आणि आदर्श ग्राम ही संकल्पना कार्यान्वित आणावी अशी सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करतो. आज भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 72वा दिवस साजरा होत असताना सगळ्या संपूर्ण देशामध्ये एकदम आनंदाने थाटामाटाने साजरा होत आहे. आज पिंपरी गावच्या वतीने बी हा कार्यक्रम अतिशय आनंदाने साजरा होत आहे. सुरुवातीला प्रपात फेरीचं नियोजन असतं आमच्याकडे. सुरुवातीला आश्रमशाळेचं ध्वजारोहण झालं, त्यानंतर ग्रामपंचायतचं झालं, त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या शेवटी श्री सुमंत विद्यालय पिंपरी बुद्रुक यांचे ध्वजारोहण झालेलं आहे. भारत सरकारच्या वतीने जे कार्यक्रम राबवित आलेले आहे व्यसनमुक्तीचे, त्यात मोठ्या संख्येने सर्व ग्रामस्थांनी सहभाग घेतलेला आहे. ज्या श्री सुमंत विद्यालयामध्येही हा कार्यक्रम सकाळी 7 पासून सुरू झाला, प्रभात फेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रभात फेरीला अगदी लहान मुलं म्हणजे अंगणवाडीतल्या मुलांपासून ते अगदी सर्व ग्रामस्थांपर्यंत या प्रभात फेरीसाठी सगळे आनंदाने घोषणा देत होते. त्या आमच्या गावामध्ये, पिंपरी गावामध्ये जवळजवळ 6 ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय आनंदाने संपन्न झाला आणि एक स्वातंत्र्याच्या दिवसाची एक वेगळी झलक आज नक्कीच या पावसामध्ये मध्येही जाणवली. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, ठाकूर पिंपरी.